नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मराठी अकॅडमीमध्ये. आपण तुमच्यासाठी चालू केली आहे नवीन करंट अर्थात चालू घडामोडींची ही नवीन यूट्यूब सिरीज. यामध्ये आपण बघणार आहोत 9 ते 15 जानेवारी या दरम्यानच्या चालू घडामोडी. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला 1 ते 8 जानेवारीचे करंट अफेअर तुम्ही बघितलं असेल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध असेल. ह्या प्रकारची चालू घडामोडी तुम्हाला विशेषतः UPSC MPSC कंबाईंड व इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगी पडू शकतात. तर तुम्ही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर सर्वात महत्त्वाची बातमी आहे ते आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. ते आहे 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार असल्याची घोषणा साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ढाले पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषद केली. तर आपल्यासाठी महत्त्वाचा प्रश्न ठरतो की साहित्य संमेलन कुठे होणार आहे. तर 94 साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. त्याच तर साहित्य मंडळाचे अध्यक्ष कोण आहे? कौतिकराव ढाले पाटील. हे संमेलन मार्च महिन्यात होणार आहे. तुम्हाला जर आपले ह्या करंट अफेअरच्या व्हिडिओची PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल मराठी IQ जॉईन करू शकता. ते तुम्हाला याची PDF उपलब्ध करून दिली जाईल. तत्पूर्वी जर आपण साहित्य संमेलनाची इतिहास समजून घेऊ कधीपासून सुरुवात झाली. न्यायमूर्ती गोविंद रानडे हे ISB 1878 पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पहिले अध्यक्ष होते. अतिशय महत्त्वाची गोष्ट ही लक्षात असू द्या की महादेव गोविंद रानडे ज्यांना आपण इतिहासात न्यायमूर्ती रानडे ओळखतो ते पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि ते पुणे इथे झालं होतं. MPSC हा प्रश्न खूप फेवरेट आहे साहित्य संमेलनाचा. विशेषतः मागचे 4 ते 5 साहित्य संमेलन कुठे झाले आणि त्याचे अध्यक्ष कोण होते हे MPSC खूपदा जोड्या लावामध्ये विचारते. तर आपण बघू घेऊ 90वे साहित्य संमेलन डोंबिवलीला झाले, त्याचे अक्षय काळे हे अध्यक्ष होते. 91वे साहित्य संमेलन बडोदे तिथं लक्ष्मीकांत देशमुख जे IAS अधिकारी होते ते होते. 92वे साहित्य संमेलन यवतमाळ इथं अरुणा ढेरी ह्या लेखिका होत्या. 93वे साहित्य संमेलन 2020 उस्मानाबाद इथे फादर फ्रान्सिस देब्रुटो एक ख्रिश्चन व्यक्ती झाली होती. आणि 94वे साहित्य संमेलन नाशिक इथे होणार आहे. त्याच्या अध्यक्ष ठरले नाही, ज्यावेळेस त्याच्या अध्यक्ष ठरले त्यावर देखील आपण एक व्हिडिओ बनवू. तर अशी खूप महत्त्वाची बातमी लक्षात असू द्या. बघूया पुढची स्लाइड. मधु मंगेशकरने यांना जनस्थान पुरस्कार जाहीर. जनस्थान पुरस्कार हा कुसुमाग्रज प्रतिष्ठान जे की नाशिक येथे आहे त्यांच्यातर्फे दिला जातो. कर्णिक यांनी कुसुमकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून 2014 ते 2019 या कालावधीत जबाबदारी सांभाळली होती. प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष जनस्थान पुरस्कारासाठी निवड होण्याची पहिलीच वेळ. MPSCचा हा आवडता प्रश्न आहे पुरस्कार, त्यामुळे जनस्थान पुरस्कार खूप महत्त्वाचा आहे. तो दर 2 वर्षांनी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये स्मरणचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. दरवर्षी हा पुरस्कार कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी 27 फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात येतो आणि 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हा पुरस्कार दर 2 वर्षांनी दिला जातो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. यंदाचा पुरस्कार मधु मंगेशकर्णिक यांना दिला गेला आणि मधु मंगेशकर्णिक हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आहे आणि त्यांना ही पुरस्कार मिळण्याची अशी अध्यक्षांना ही पहिलीच वेळ. लक्षात ठेवा, तुम्ही जर टेलिग्रामवर असाल तर टेलिग्रामला मराठी IQ जॉईन करा, तिथे तुम्हाला ह्या सर्व व्हिडिओची PDF उपलब्ध असेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, सुबोध कुमार जयस्वाल यांनी स्वीकारला CISF अर्थात सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स या पॅरामिलिटरी फोर्सचा प्रमुख पदाचा कार्यभार. जयस्वाल हे भारतीय IPS 1985 तुकडीमधील अधिकारी आहेत. महाराष्ट्राचे माजी पोलीस प्रमुख असणारे जयस्वाल प्रतिनियुक्तीवर केंद्राच्या सेवेत. जयस्वाल यापूर्वी महाराष्ट्राचे प्रमुख पोलीस प्रमुख होते आणि ते आता केंद्रामध्ये प्रतिनियुक्तीवर गेले. प्रतिनियुक्तीवर म्हणजे इथली सर्व्हिस संपवून ते केंद्राकडून किंवा केंद्राच्या ज्या पोस्ट आहेत तिथे त्यांची नियुक्ती केली जाते. त्या ठिकाणी त्यांना बोलवणं ते किंवा ते स्वतःहून तिथे जात असतात. पंतप्रधानाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप अर्थात SPG जे तुम्ही बघितलं असेल की पंतप्रधानाच्या आजवर जे काळ्या कपड्यामध्ये अधिकारी असतात ते SPG का असतात, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप जे फक्त पंतप्रधान राष्ट्रपतींच्या सुरक्षेचं काम करत असतात त्याचे ते घटक होते. त्याशिवाय रॉ या गुप्तचर संस्थेतील कार्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. अशा प्रकारे आपण बघितलं की त्याचे प्रमुख आहे सुबोध कुमार जयस्वाल जे पूर्वी महाराष्ट्राचे देखील प्रमुख होते, त्यामुळे हे MPSC आणि इतर परीक्षेसाठी महत्त्वाचं ठरतं. आणि आता बघूया की नेमकं CISFचं काम काय असतं. CISFवर देशातील विमानतळावर अवकाश व आण्विक संस्थांच्या सुरक्षेची जबाबदारी असते. थोडक्यात भारतीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या संस्था असतात, उदाहरणार्थ राष्ट्रपती भवन असेल किंवा विमानतळ असतील किंवा आण्विक केंद्र असतील, तसेच ज्या काही ठिकाणी नोटा प्रिंटिंग प्रेस होते त्या ठिकाणी देखील सिक्युरिटी किंवा सुरक्षा पुरवण्याचं काम हे CISF करत असते. बघूया पुढची बातमी, अतिशय महत्त्वाची आणि महिलांसाठी आणि महिलांच्या एम्पॉवरमेंटच्या दृष्टिकोनात महत्त्वाची बातमी आहे. भारतीय महिलांचा एक वैमानिकांनी विक्रम केला, तो काय आहे त्याबद्दल वाचूया.
सर्व महिला वैमानिकांनी सारथ्य केलेले एअर इंडियाचे सॅन फ्रान्सिस्को ते बंगळूर हे विमान बंगळुरूला येऊन पोचले आणि भारतीय विमानाने विना थांबा सर्वाधिक पार करण्याचा या विक्रमाची देशाच्या हवाई वाहतुकीच्या इतिहासात नोंद झाली. म्हणजे एअर इंडियाचं सॅन फ्रान्सिस्को हे विमान कोणत्याही ठिकाणी थांबा न घेता सरळ सॅन फ्रान्सिस्को ते बंगळुरू असा त्या प्रमाणाने प्रवास केला. सर्व महिला वैमानिकांचा समावेश असलेल्या चमूचे उत्तर ध्रुवावरून सर्वाधिक अंतराचे उड्डाण करण्याचा विक्रम केला. यामध्ये सर्व जे काही महिला वैमानिक होत्या. तर महत्त्वाची गोष्ट, जगाच्या दोन विरुद्ध टोकांवर असलेल्या या दोन शहरातील थेट अंतर 13,993 किलोमीटर अर्थात जवळपास 14,000 किलोमीटरचा प्रवास त्यात सुमारे 13.5 तासाचा टाईम झोन बदलतो. म्हणजे इथल्या सॅन फ्रान्सिस्को आणि बंगळुरू यामधल्या वेळेचं अंतर जवळपास 13 तासाचा फरक पडतो. म्हणजे इकडे सकाळ असेल तर इकडे रात्र असेल किंवा इकडे रात्र असेल त्यावेळेस इकडे सकाळ असेल असा तो फरक असेल. लक्षात ठेवा की हे एअर इंडियाचं विमान होतं आणि ते सॅन फ्रान्सिस्को ते बंगळुरू त्याचा प्रवास केला. ही खूप महत्त्वाची इम्पॉर्टंट बातमी लक्षपूर्वक देऊन ऐका. लक्षात ठेवा, हेनले पासपोर्ट इंडेक्स आंतरराष्ट्रीय परिवहन संघटनेने सुरू केले. इथं आयटा हा प्रश्न एकदा कंपनी कंबाईनमध्ये विचारला, त्याचा लॉंग फॉर्म विचारला, तर लक्षात ठेवा त्याचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी, ज्याचं हेडक्वार्टर कॅनडामध्ये आहे. सुमारे 227 वेगवेगळ्या प्रकार प्रवासांच्या ठिकाणी निर्देशांक सुरू करण्यासाठी मानली जातात. यामुळे जवळपास 227 देशांचा याच्यामध्ये कॅटेगरी किंवा त्यांचा माहिती घेतली जाते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो क्रायटेरिया असतो जो असतो, धारक विसा शिवाय प्रवेश करू शकतील अशा संख्येच्या आधारावर निर्देशांक जारी केला जातो. म्हणजे प्रत्येक देशाला आपल्या एका देशातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर आपल्या त्या देशाचा विसा लागतो. कोणत्या देशाचे नागरिक हे कमी विसा किंवा विसाशिवाय एखाद्या देशात जाऊ शकतात त्या संख्येच्या आधारावर हा निर्देशांक जारी केला जातो. या निर्देशांकामध्ये भारताचे 85वे स्थान आहे. लक्षात ठेवा की भारताचं स्थान आहे 85वे आणि हेनले पासपोर्ट निर्देशांकात भारताचा गुण 58 आहे. लक्षात ठेवा 85 आणि 58 एकमेकांचे उलटे आहे. सर्वप्रथम एक नंबरला कोणता देश होता, तर जपानी नागरिक 191 देशामध्ये प्रवास करू शकता आणि जपान अव्वल क्रमांकारी करणार आहे. म्हणजे जपानचा क्रमांक हा पहिला होता. दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर होता आणि दक्षिण कोरिया जर्मनी 189 गुणांसह तिसऱ्या स्थानावर होते. पहिल्या स्थानावर कोण होता आणि भारताची रँक काय होती हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि ते कोणी सुरू केलं, आयटाने सुरू केलं हे महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा कंबाईन आणि MPSCमध्ये वारंवार याच्यावर प्रश्न येतात. बघूया पुढची बातमी आहे. भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत 3 प्रमुख समित्यांचे अध्यक्षपद. आता याच्यामध्ये त्या समित्या कोणत्या आहेत लक्षात ठेवा. 2022 सालासाठीची दहशतवाद विरोधी समिती ही एक समिती, तालिबान निर्बंध समिती ही दुसरी समिती आणि तिसरी लिबिया निर्बंध समितीचे अध्यक्षपद भारताला मिळण्याचे संयुक्त राष्ट्र परिषदेतले भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी TS त्रिमूर्ती यांनी सांगितले. लक्षात ठेवा या 3 समित्यांची नावं, 3 समित्या असल्यामुळे चौथा पर्याय असं 4 पर्याय आपल्याला परीक्षेत राहतात, त्यातला एखादा पर्याय ते चुकीचा देऊ शकतात. त्यामुळे असे प्रश्न असतात, हे इम्पॉर्टंट ठरतात, परीक्षेला महत्त्वाचे ठरतात, लक्षात ठेवा. तत्पूर्वी आपण संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन्स काय ते समजून घेऊ. त्याची स्थापना झाली आहे 24 ऑक्टोबर 1945 रोजी आणि भारत त्याचा संस्थापक सदस्य आहे. आणि 24 ऑक्टोबर हा UN डे म्हणून देखील साजरा केला जातो. त्याचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क, त्याची सदस्य संख्या 193 देश आहे. त्याचं कार्य काय असतं की आंतरराष्ट्रीय संघटना असून आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, मानव अधिकार आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत असते युनायटेड नेशन्स, आता संयुक्त राष्ट्र. बघूया पुढची बातमी. हे महत्त्वाची बातमी आहे, राज्य निवडणूक आयोगाचा जनाग्रह पुरस्काराने सन्मान. तर महाराष्ट्र राज्याचा निवडणूक आयोग आहे त्याला जनाग्रह पुरस्कार मिळाला. हा देखील परीक्षेत पेपरला विचारू शकता. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी संगणकीय प्रणालीद्वारे प्रभाग निय मतदार्यादा तयार करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगास जनाग्रह सिटी गव्हर्नन्स अवॉर्ड सन्मानित करण्यात आला. तर ही संस्था कुठे आहे, तर बंगळुरू येथील जनाग्रह सेंटर फॉर सिटिझनशिप अँड डेमोक्रेसी या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. तर बेंगळुरू स्थित एका संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. नागरिकांचे जीवनमान आणि शहराचा दर्जा उंचवणे ह्या ह्या संस्थेचा उद्देश आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी एका ऑनलाईन समारोहात या पुरस्कार स्वीकार केला. तर लक्षात ठेवण्यासारखं इथं महत्त्वाचं आहे की राज्य निवडणूक आयोग जनाग्रह पुरस्कार मिळाला तो बंगळुरू येथे संस्थेतर्फे दिला जातो आणि तो पुरस्कार UPS मदान जे महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे अध्यक्ष आहे. अशा प्रकारे आपण 9 ते 12 या दिवसातलं यावेळेतलं करंट अफेअर्स बघितलं. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण इंस्टाग्राम सर्व प्रकारच्या सोशल मीडियावर आहे, तुम्ही जॉईन करू शकता.
टेलिग्रामवर तुम्हाला या सर्व व्हिडिओची PDF मिळेल. तुम्हाला व्हिडिओ असं लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.